बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले, त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. रेन्यू पॉवर कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी, तहसीलदारांकडून कौतुक. रेन्यू पॉवर कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदत केली आहे. कंपनीच्या वतीने विटा शहर व ग्रामीण भागातील जवळपास 1,250 गरीब कुटुंबातील व्यक्तींना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी 1,250 ब्लँकेट देण्यात आली. या ब्लँकेटचे वाटप विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या हस्ते करण्यात आले आहे. रेन्यू कंपनीने कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही सामाजिक उपक्रम राबवत मदत केली होती. पहिल्या लाटेत शेकडो लोकांना किराणा मालाचे किट आणि दुसऱ्या लाटेत ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट देऊन सामाजिक भान जपले होते. त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांना कंपनीकडून फेस शील्डही वाटप करण्यात आले होते. रेन्यू पॉवर कंपनीच्या CSR फंडातून सातत्याने स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत असल्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी यावेळी बोलताना सांगितले. रेन्यू पॉवर म्हणून विंड कंपनी आहे, त्यांच्यामार्फत त्यांच्या CSR निधीतून सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या माध्यमातून गोर गरीब गरजू कुटुंबांना या थंडीच्या दिवसामध्ये ब्लँकेट वाटपचं त्यांचं CSR रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आज त्यांनी त्यांच्यामार्फत कंपनीचे त्यांचे स्टोअर मॅनेजर पाटील साहेब, त्यांचे दुसरे मॅनेजर हसबे साहेब आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी 65 ब्लँकेटचं वाटप केले. तसंच आज या ठिकाणी मायक्कानगर या परिसरामध्ये जवळपास 25-30 ब्लँकेट या ठिकाणी देखील वाटप करण्यात येत आहे. अजूनही कुंडल रस्त्याला आपले जे काही गरीब कुटुंब आहेत त्यांना देखील ब्लँकेटचं वाटप ते करणार आहेत. याच्यामध्ये प्रसिद्धी नाही, तथापि एक गोरगरीब गरजू कुटुंबांना याचा लाभ मिळावा आणि कंपनीची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते, उत्तरदायित्व असतं कंपनीला की त्यांच्या माध्यमातून एक समाजाप्रती त्यांना काही ना काही योगदान द्यायचं असतं, म्हणून त्यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे. मागं देखील कोविडच्या काळामध्ये कंपनीमार्फत अन्नधान्याचे किट वाटप केले होते. सर्व डवरी समाज असतील किंवा नाथपंथी बहुरूपी समाज असेल त्या सर्वांना त्यांनी किटचं वाटप केलं होतं. तसेच आपल्या ग्रामीण रुग्णालय PSC यांना देखील त्यांच्या माध्यमातून डॉक्टर, नर्सिंग स्टाफला PPE किटचं त्यांनी वाटप केलं होतं. तसाच उपक्रम त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आपल्याला ब्लँकेटचं वाटप करायचं आहे. तर आज त्या ठिकाणी शिवभोजन केंद्राच्या ठिकाणी जे कुटुंब लाभार्थी येतात, जे तळागाळातले आणि ज्यांना फुटपाथवर वगैरे राहतात, त्यांना या थंडीच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून 65 ब्लँकेट सकाळी वाटप केले आणि आत्ता दुपारी या ठिकाणी आत्ता देखील 30-40 ब्लँकेट त्यांनी वाटप केले. अजूनही त्यांचे ब्लँकेट वाटप तालुक्यामध्ये ते इतर गावांना देखील करणार आहे. तर या रिन्यू कंपनीला त्यांच्या या योगदानाबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. पॉवर कंपनीतर्फे गरीब लोकांना थंडीच्या दिवसामध्ये ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम हा आमचा 7वा ड्राईव्ह आहे.
दरवर्षी कंपनी नॉर्थ भारतामध्ये सुद्धा या ड्राईव्ह चालवते, त्याचप्रमाणे आपल्या विटानगरीमध्ये बूड आणि खानापूर भागामध्ये आपल्या पवन शक्य आहेत. तर आज शेडके साहेबांच्या सोबत आणि जनप्रतिष्ठानच्या निष्ठे मॅडम यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी 65 ब्लँकेट वाटप केलं आणि आता या ठिकाणी गोरगरिबांच्या झोपडी जाऊन 25 ते 30 ब्लँकेट वाटप केलं आणि यापुढे पण आमचा 300 ते 350 ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित आहे. तर गोरगरिबांपर्यंत ही सेवा पोहोचवावी हाच आमचा उद्देश.